भिवंडी तालुका के पिंपलास गांव में आगरी सेना व युवा सेना भिवंडी तालुका अध्यक्ष अजय जनार्दन पाटिल के सुपुत्र कुमार रियांश का पांचवा जन्मदिन कुमार रियांश के माता पिताओं द्वारा मान्यवरों के उपस्थिति में केक काट कर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर जय श्री राम जय बजरंग बली टीवी सीरियल के कलाकार निर्भय वाधवा द लाइफ पिक्चर के डायरेक्टर वेहले गांव के सुधीर पाटिल व हीरो आयुष पाटिल शिवसेना संपर्क प्रमुख व दीवे गांव के अरुण आरसी पाटिल माजी सदस्य भिवंडी पंचायत समिति गिरीश महात्रे कोपर ग्राम पंचायत सरपंच हेमंत घरत भाजपा उद्योग अघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष विनोद ठाकरे सोनाली ग्राम पंचायत के माजी सरपंच विशु भाऊ महात्रे शिवसेना विभाग प्रमुख दिलीप पाटिल कोपर गांव के केशव पाटिल गोल्डन मैन पिंपल नेर के सदानंद पाटिल व वेहले गांव के गोल्डन मैन बाला पाटिल सहित अनेकों दिग्गज मान्यवर फिल्मी कलाकार नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर रियांश अजय पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल सर ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सुरुवातीला आपण जे मान्यवर पाहुणे आहेत आता त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात इतर मान्यवरांच्या सुभाष आपण आजच्या निर्यातच्या मोठ्या मम्मी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी एक कपडा देतोय और उसमें मेरा दुशासन का कैरेक्टर था, बिल्कुल नेगेटिव कैरेक्टर था, उसमें काफी लंबे बात थे और
लेकिन जो मेरे को फेम हासिल हुआ लोग जानने लगे महाभारत से वो मैं पहचानना शुरू, लेकिन हनुमान के बाद से तो बिल्कुल करियर चेंज हो गया और आगे से पढ़ा हनुमान जी के साथ। माझं नाव आयुष पाटील, मी आताच माझ्या करिअरची सुरुवात केली आहे, आता माझी मुली पण येईल लवकरच लाईव्ह करून, तर सर्व माझ्या आगरी बांधवांना माझी विनंती की नक्की प्रेम द्या। आपण जर बघितलं तर क्रिकेट क्षेत्र असेल, कबड्डी क्षेत्र असेल, इतर क्षेत्रामध्ये भुवनमधील तरुण पिढी जात आहे आणि तुम्ही हा वेगळा क्षेत्र निवडलेला आहे, कशी आपली संकल्पना मनामध्ये आली? आपण सगळंच लोक कुठे ना कुठे जातात, आपण पण काहीतरी वेगळं आपल्या अगोदर मनामध्ये होतं की आपण या क्षेत्रामध्ये उतरायचं असं? असं काय नाही, असं वाटलं करावं। काय वाटतं या करिअरमध्ये झाल्या, या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय वाटतं, आपली सुरुवात कशी झाली आणि कसा त्याला सपोर्ट काय मिळतो कसा पद्धतीने? सपोर्ट आहेच मला माझ्या वडिलांचा, चांगलाच सपोर्ट आहे, तुम्ही पण कराल अशा अपेक्षा तुमच्या आणि आहे। हा क्षेत्र खूप मोठा आहे, आपल्या लोकांनी पण तिथे लक्ष दिलं पाहिजे। एक भुवंडी तालुक्यातील नामांकित उद्योगपती सन्माननीय अरुणजी पाटील सेक्रेटरी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा केक कापण्याचा कार्यक्रम केला। मी अरुणजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा द्यायच्या आहेत। वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आम्हा सर्वांना मिळालं आणि खरोखरच चांगला आज आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचा। आज मी या ठिकाणी बोलणार नाही, पण आज जय श्रीराम अशा घोषणा देऊन ते हनुमानांचं यांचे काम करतात, खरोखरच ते या ठिकाणी आज जय विजयमंदीच्या रूपाने ते आपल्याकडे इतिहासाला आयुष्य देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। मी पहिले त्यांचा अभिनंदन करतो। खरोखरच आमच्या खेडेगावामध्ये येऊन तुम्ही आमच्या इतिहासाला आशीर्वाद दिला आणि एवढं लांबून आलं आणि या ठिकाणी आमच्या लोकांना मान सन्मान दिलं, त्याबद्दल मी माझ्या तुमचा आभारी आहे। आणि खरोखरच आज वाढदिवसाचा कार्यक्रम फार चांगला ठेवलेला आहे। मी जास्त काय बोलत नाही, माझ्या संपर्क प्रमुख तालुका भिवंडी त्या वतीने मी या स्थापना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला मला बोलत त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। साहेब आपण आला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, अनंत महादेव कोळी हे या ठिकाणी टोंबेवरून आलेली ही मंडळी आपण अर्थातच कोळी म्हणा मुंबई रियांशला भेट वस्तू सुद्धा त्यांनी आणलेली आहे। मी काय करून कोशिश माताची रिक्वेस्ट आहे Oh, my God.
शुभेच्छा जेवण झाले असतील तर आपण लगेच जेवणाला सुरुवात करत आहोत. मी सर्वांना विनंती करतो, आम्ही जेवणाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी बचितरंग पाटील समाजसेवक गुंदवली हे सुद्धा सर्वप्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. साईबाबा त्याला उदंड आयुष्य देवो, आरोग्य आणि त्याची भरभराटी हो. त्याचप्रमाणे त्याची वडिलांची सुद्धा, त्याच्या पूर्ण फॅमिलीचे चांगले दिवस येवोत आणि असंच कार्यक्रम त्यांनी राबवावे अशी मी साईच्यानी प्रार्थना करतोय आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. सदानंद पाटील गोल्ड बँड टिंडामध्ये जोडी जोडी नामांकित उद्योगपती हेमंत भात्रे साहेब, तसंच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवसेना भिवंडी लोकसभा
जी।